हॅलो, चला शेतकऱ्यांनी साधून घ्या. श्री गणेश गोरेगाव संघ, तर सामना सुरू होतोय. श्री गणेश गोरेगाव, श्री गणेश कासगाव विपक्ष राजे गोरेगाव. हॅलो, तर सामना सुरू होतोय. यावेळेस श्री गणेश कासगावाडी विपक्ष राजे गोरेगाव. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नाना, स्ट्राईकला फलंदाज गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईकला सोमनाथ. यावेळेस पहिला चेंडू डॉट आलाय, श्री गणेशचा झालाय. श्री गणेश कासगावाडी संघाचा निर्धाव बॉल नाही. आजच्या दिवसातील पाहतोय आपण हा दुसरा सामना. इथे चांगला फटका आहे, शतक्ष नाही, दूरवरचा प्रवास करतील, परंतु त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलाय पहिला दणदणीत चौकार. इथे कट करायचं होता. नवीन फलंदाज पाहतोय आपण, मैदानात गेलाय नंदू. पुन्हा एकदा डॉट आलाय. पहिला चेंडू आला डॉट, दुसरा आला चौकार, तिसरा आला विकेट आणि हा देखील आलाय डॉट. पुन्हा एकदा डॉट, बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत गोलंदाज नानाकडनं. घरच्या मैदानावर खेळत असताना होम ग्राउंड आहे, चांगली कामगिरी करावी लागेल. टीम कासगावाडी संघाला जेल उडालाय, जेल खाली शतक पाहू शकाल. इथे चेंडू जात सीमारेषा पार, रन समितीचा हा हा आलाय षटकार.
षटकार आलाय पहिल्या चेंडूवर फलंदाज सोमाच्या बॅटमधून येते मात्र गती परिवर्तन स्लोअर डिलिव्हरी मौशिका लो फुल टॉसचा चेंडू फेकला जातोय अगदी चालाखी दाखवली जाते पहिल्या चेंडू मात्र षटकार आल्यानंतर इथे मात्र या चेंडू कमबॅक केलाय पण जोडी पाहतोय नंदू आणि सोमनाथ अशी जोडी प्रॉफिन किसवर इथे देखील फुल टॉस होता जोरदार अपील केली जाते पंच दाखवत असताना चेंडू मात्र बाहेरच्या दिशेला वळतोय इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न नाहीये षटकार आल्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव आलाय फुलटॉस चेंडू होता शरीरावर जाऊन डायरेक्ट आदळला जातोय फसवय चेंडू टाकले गेलेत गतीत परिवर्तन पाहू शकाल अगदी गोलंदाज बालूकडनं हा चेंडू हुक केलाय कोणता शतक नाही चेंडू चालला स्क्वेअर एक रिझनच्या बाहेर आणि चेंडू वन बाउंस सी मारे शपार रन स्मृती चार हा लाय चौकार चापेवाडी संघाचा जर का संघ नायक आला असेल किंवा एखादा खेळाडू तर व्यासपीठासमोर रिपोर्टिंग करायचे इथे देखील फटका चांगला आहे परंतु आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली नामा होते चांगले शतरक्षण एकच धाव आता मात्र स्ट्रायकिंग इनला नंदूला पाहतोय बोला षटकार चौकार पाहिला 10 धावा षटकार चौकारच्या मदतीने आणि ही एक सिंगल 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या जातात गोलंदाज भालूकडून चांगली फटकेबाजी होती फलंदाज पाहतोय आपण सोमा इथे देखील फुटवास होता फक्त दिशा दिली तिथे शतक्ष आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार वर समाप्त म्हणजे P1 आणि P2 इथे मात्र समाप्त झालाय 5 दर्शक या वेळेस पॅट्रोलिंग करत असताना पाहू शकाल आपण सीमा लगत हॅलो त्यावेळेस 2 धाव मात्र पूर्ण केले जातात चांगली रनिंग पाहायला मिळते चांगला ताळमेल पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर बॉलर आलाय नाना वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांगी कोट्यातील तिसरा षटक हाताण्यासाठी इथे फटका चांगला आहे ताकद आहे फटका चेंडूला फेकून दिलाय हवेच्या दिशेने चेंडू जातोय हवाई सफर षटकार मात्र षटकार आलाय काय मात्र फटकेबाजी केली जाते जरी फलंदाज गुणात लवकर बाद झाला असला तरी मात्र इथे चेंडू आलाय गोलीच्या वेगाने आणि इथे झाली मिस फील्ड आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार चौका चांगले इथे फटकेबाजी केली जाते सोमनाथ अगदी तुटून पडला गेलाय गोलंदाजावर यावेळेस ब्लॉकवरचा मारा खोदून काढलाय शतक आहे चेतन इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोक्याची घंटा थ्रो मात्र चुकीच्या दिशेला झाला
इथे फटका थोडंसं मात्र कॅलरीज कमी पडल्या, चांगलं शतक्षण होतं, एकच धाव, कमबॅक करावं लागेल टीम कासगावाडी संघाच्या गोलंदाजाला. अगदी पाहिलं तर धावफलकावर धावा लावल्या जातात, 40 धावा पूर्ण होतात. यावेळेस आगला वेगळा स्ट्रोक पाहतोय, चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेला, तिथे षटक सजवलाय, चांगला षटक, चांगला थ्रो देखील आलाय. षटक क्रमांक समाप्त झाले, तिसरा आणि धावफलकावर धावा पाहू शकाला 42. असोसिएशन अंबरनाथ तालुक्याचे आमचे सदस्य कवीजी शेंडे आणि त्याच समवेत नंदराज हंबीर यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत झालं. त्यांचं या कमिटीच्या वतीने आभार मानतोय, आपण आपला मोलाचा वेळ देऊन इथे आलात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण आणला जातो पाहूया. धावफलकर धावा लावल्यात 42 धावा, 3 षटक मात्र इथे समाप्त झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आणला जातोय अशोक. यावेळेस चौथं षटक, 12 चेंडूंचा खेळ असेल आणि या 12 चेंडूत किती धावा मारल्या जातील. षटक क्रमांक पहिलं पाहिलं, 10 धावा आल्या. दुसरं षटक पाहिलं, 18 धावा आल्या. तिसरं षट 15 आल्या दुसऱ्या षटकात, आणि त्यानंतर तिसरं षटक पाहिलं, 17 धावा आल्या. आणि आता चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय अशोक. स्ट्राईकला फलंदाज सोमनाथ. सोमनाथचा विचार केला, षटकार चौकार दाखवले त्या फलंदाजाने. इथे फटका फसला, आयसेलचा प्रयत्न करत होता, प्रयत्न होत नाही, टप्प्याचा वेट केला आणि इथे थांब नसेल. अशी गोलंदाजी मात्र करावी लागेल, जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकावे लागतील, कारण विचार केला 42 धावा 3 षटकात आल्यात. हा चेंडू दाखेल, फसवा आहे, इष्टरक्षकडून झाली चूक, परंतु बॅकअप सुरेख आला, थर्ड मॅन रिझर्व मध्ये टिपला जातो झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज सोमाचा खेळ. हॅलो, यापुढील होणारा सामना असेल लक्ष्मण 11 चिंचवले विपक्ष मोहपाडा. तर मोहपाडा संघाचा संघनायक किंवा एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण व्यासपीठासमोर रिपोर्टिंग करायचे. जर अशोकने हॅट्रिक घेतली तर दोस्तीकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे डान्सिंग द ग्राउंड खेळलेत, चेंडू मात्र जातोय हवाई सफर, आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस करत असताना दाखवला जातोय दीपकच्या बॅटमधून षटकार. तेव्हा षटकार आलाय, हा चेंडू फसलाय, फटका असेल काली षटक सुनील आणि चूक नसेल. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना अशोक शीत मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर दुसरा विकेट काढून देतो टीम कासगावाडी संघाला.
से एकनाथ इंटर झालाय, नवीन बॅटरीनं क्रीज पाहू शकल आपण एकनाथला. अगदी एक षटकार वगळता अशोकचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी होतीये. हा चेंडू आहे फुल टॉस इथे, मात्र दिशा दिले शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण, परंतु चेंडू जातोय मात्र सीमारेषा पार चौकार. फिल्डिंग चांगली होती, शेवटच्या मुवमेंटला पाय मेनेला आणि हा आलाय चौकार. फिफ्टी क्रॉस होते टीम राजे गोरेगाव संघाची. 52 धावत हा फलकाव लावल्या जातात. यावले झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक सुवास बोतडा मांडके आणि टिपला जातो झेल. या षटकात विचार केलाय चेंडू चालाय थर्ड मॅनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या दिशेला, शिक्षण होईल का, चेंडू जातो सीमारेषा पार. पहिला चेंडू केलं स्वागत, चार रन्स नाही. इथे मात्र पहिल्या चेंडू चौकार आलाय नंदूच्या बॅटमधनं. हा चेंडू देखील बॅक टू बॅक दोन चौकार दाखवलेत नंदूने. हा फटका देखील चांगला आहे, तिथं क्षेत्रक्ष आहे, गॅप देखील आहे मोठा, कव्हर केला जातो सुवास कडनं, चांगला थ्रो देखील आलाय. यावेळेस मात्र विकेट होते, ज्या फलंदाजाने चौकार दाखवले होते त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी होते चेतन कडनं. धावा धाव फलकावर पाहू शकाल लॉस ऑफ फोर विकेट्स टीम राजे गोरेगाव, पाच विकेट गेलेत. यावेळेस नवीन बॅटर इन झालाय आणि इथे देखील त्याला तंबूच्या आशाला यावं लागतंय. अगदी पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी होतीये, दोन चौकार वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकली जाते या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज चेतन कडनं. संतोष आलेत नवीन फलंदाज, मैदानात इंटर झालाय, तब्बल 6 विकेट गेले टीम राजे गोरेगाव संघाचे.
हा देखील आलाय डॉट, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे देखील गमवावी लागेल विकेट. टीम राजगाव गोरेगाव संघाला लागला जातोय 8वा धक्का. यावेळेस धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत राजे गोरेगाव संघाच्या. 62 मधून दोन धावा मायनस केल्या जातील, पॅनलाइज केलं जाईल टीम राजे गोरेगाव संघाला. ठीक आहे, या शेवटला दोन रन ऍड केल्या जातील. फक्त 1 मिनिट.
तर पहिला चेंडू चांगला फेकला जातोय गोलंदाज गुरनाथ कडना. पिऊनचं षटक, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज गुरनाथ. इथे फटका चांगला आहे, शतक आहे, झाली थोडीशी चूक आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. प्रयत्न होते, चेंडू मात्र हाताला स्पर्श झाला होता, परंतु हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषा पार केलाय. बालूला मात्र इथे जीवदान मिळाला आणि स्वतःच आणि संघाचं खातं मात्र 6 धावांनी खोललंय. यावेळेस झाली एसटी रक्षकाकडनं चूक आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये, रन्स मिळतील 4, हा आलाय चौकार. धावा लावल्या टीम गोरेगाव संघाकडून 62 आणि विजया धावा विजयासाठी 63 धावांची गरज आहे. टीम कासगावाडी संघाला यावेळेस एसट्यांचा वेध घेतला जातोय, बन्नाड वेगाने गोलंदाजी केली जाते. गोलंदाज गुरनाथ यावेळेस हा विटरतोय फलंदाज बालूवर. डिझ नवीन फलंदाज इंटर झालाय पिंट्या. यावेळेस आडव्या बॅटने खेळला आहे, शतक आहे तिथे, चांगले शतरक्षण, एकच धाव. नाना गेलेत स्ट्रायकिंग इनला. यावेळेस पाहूया कशा प्रकारे खेळलं जात आहे. आय ते जोरदार अपील केली जाते पंच सांगत असताना वाईट चेंडू. चांगली गोलंदाजी होती गुरुनाथ कडनं, पहिला विकेट देखील काढलाय, मोठा मासा गळाला लावलाय टीम श्री गणेश कासगाववाडी संघाचा. इथे फटका चांगला आणि धावा देखील चांगला येथील, चेंडू जातोय सीमारेषा पार, स्क्वेअर एक रिझन मध्ये रन्स मिळतात.
हॅलो बघा, धावफलकर धावा लावल्या गेल्या पहिल्या षटकात 16, दोन पेनल्टीच्या ॲड केल्या जातात 18 धावा. इथे झाली मिस फील्ड फंबलिंग, झाला दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि नाना मात्र चित्त्याच्या वेगाने धावतोय. चोवीस धावत अफलकर गोलंदाज ट्रॅक गोलंदाज पाहतोय. दीपकला या वेळेस स्कूप केलाय आणि इथे उडाला होता झेल, परंतु झेल झालाय मैदानाला दान. चांगलं शतक्षण केलं जात आहे. पुन्हा एकदा दोन धाव पूर्ण तिसऱ्या धावेसाठी नाना निघालेत. थ्रो चांगला आलाय. चांगली गोलंदाजी होती आहे आणि चांगली फटकेबाजी देखील होती आहे. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. विचार केला टीम श्री गणेश कासगावाडीचा, तर प्रत्येक ओव्हर मागे षटकार चौकार दाखवावे लागतील. फुलटा चेंडू होता, बॅटवर व्यवस्थित आला नाही. शतक आहे तिथं चांगलं शतरक्षण. एकच धाव असेल. 27 रन्स स्कोरिंग बोर्डवर लावलेत. 19 बॉल आणि बनवायचे 36, म्हणजे समीकरण अजूनही मोठं नाहीये. या वेळेस वाईड आलाय. अगदी स्टंप दाखवले जातात गोलंदाजाला. पाहू शकाला चांगली गोलंदाजी होती, परंतु हा चेंडू थोडासा खराब आलाय. 19 बॉल आणि बनवायचे आता 35. इथे फटका चांगलाय, स्वीट अप साऊंड, धावा देखील स्वीट मिळणार नाण्याच्या बॅट मधून. हवाई सफर षटकार. तर विचार केला टीम राजे गोरेगाव संघाचा, दोन ओव्हरीत राजे गोरेगाव संघाने मारले होते 25 आणि कासगाव संघ मारतोय दोन ओव्हरीत 34. अगदी जसं तसं उत्तर देत असताना पाहू शकाल तीन पावले पुढे गेलाय टीम कासगाव संघ. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आलाय. पाहू शकाल आपण
गुरुनाथ इथे चांगलं शतशन काय मात्र शतरक्षण दाखवलं जात आहे. भला मोठा गॅप होता एवढ्या लांबून कव्हर केला. दोन धाव मात्र पूर्ण केले जातात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण. गुरुनाथ वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने रनवेअर तयार. शतरक्षण सजवलं जात आहे आपण या दोन फलंदाजांसाठी. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर. हा चेंडू कट केलाय यष्टी रक्षकाच्या डोक्याच्यावरून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. रन्स मिळतील चार चार चार. हाल आहे पिंट. इथे मात्र चौकार आलाय पिंड्याच्या बॅटमधून. हा चेंडू फुल टॉस. इथे ताकद आहे आणि मनगटी जागतीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू जातोय घाटकोपर. धावा धाव फुलकाव लावलायत. काय मात्र फटके बाजी केली जातीये. बालू बाद झाल्यानंतर असं वाटलं कुठेतरी अडचणीत सापडेल हा श्री गणेश कासगावाडी संघ. परंतु या दोन फलंदाजांनी डाव सावरण्याचं काम केलंय. नाना आणि पिंट्या पाहतोय. पिंट्याला पाहिलं षटकार चौकार दाखवलंय. पुन्हा एकदा पिंट्या तो गुरुनाथ. यावेळेला जोरदार अपील केली जातीये. पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू देखील जाईल वाईड. हा चेंडू खेळलाय कव्हर मध्ये. तिथे आहे गॅप मोठा नाही धावा न तोटा. हा देखील जातो चेंडू सीमारेषा पार चौका. डीजे मास्टर इथे मात्र 50 क्रॉस झाले. 51 धावा धाव फलकावर लावल्या जातात. हा चेंडू अगदी पाहिला तर जमिनी लगत फेकला जातोय. कम बॅक असे चेंडू मात्र फेकावे लागतील गुरुनाथला. विचार केला तर तब्बल 65 धावा कुठल्या टीम राजे गोरेगाव संघाने. इथे त्यांचा वेध घेतला जातोय. षटकार चौकाराचं उत्तर देत असताना गोलंदाज गुरुनाथ मात्र पिंट्याला करतोय बाद. किंग लोड डिझ.
मोपाडा संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी आला असेल तर व्यासपीठासमोर रिपोर्टिंग करा. तर 12 बॉल आणि बनवायचे तर विजयासाठी टीम कासगावाडी संघाला 12 रन्स. विचार केला फलंदाज पिंट्याचा तर 12 बॉल आणि 26 रनची मात्र बहारदार खेळी करून बाद झालाय. इथे चेंडू चांगला टाकला जातोय. गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आलाय चौथा षटक हाताण्यासाठी सोमनाथ. सोमनाथने चांगली फटकेबाजी केली होती. आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. 11 बॉल आणि रन्स बनवचेत 12. रिव्हर्स अटेन केलाय पंच आमच्याकडे बोलतायत वाईट चेंडू. इथे जोरदार अपील आणि नानाच्या पारीचा अंत होतोय. नाना यावेळेस स्तंभूच्या आश्चर्याला अडीच आहे. जर सुहासने 3 बॉल 3 षटकार मारले तर नामदेव काढणार 200 रुपयाचं पारितोषिक. इथे झेल आहे इष्टरक्षक झेल काही चुकी होणार नाही. ज्या पावली गेला त्या पावली मात्र परतवा लागेल. धक्का क्रमांक लागला जातोय कासगाववाडी संघाला. तर जर अशोकने 2 बॉल 2 षटकार मारले तर दोस्तीकडून 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस फटका चांगला आहे. बुद्धीचा वापर केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. एक एक धाव एक एक बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचं. एका बाजूला धावा जमवायचेत आणि एका बाजूला धावा अडवायचेत. 8 बॉल आणि बनवायचे 10 धावा. स्ट्राईकला फलंदाज चेतन आणि चेतनसाठी देखील 3 बॉल 3 षटकार आले तर नामदेवकडून हादरवाचं पारितोषिक. फसवा चेंडू टाकला आहे. गती परिवर्तन आणि धाव मात्र चोरली जाती आहे. सामना होता कुठे आलाय कुठे. बनवचे होत्या 12 बॉल 12 आणि आता पहा बनवचे 7 बॉल 9. अगदी पाहिलं गेले 4 विकेट गेलेत. सलामीची जोडी वन डाऊनचा फलंदाज आणि त्यानंतर 5व्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाद झालाय. टीम कासगावाडी संघाचा अशोक आणि चेतन अशी जोडी पाहतोय. इथे स्कूप करायचा प्रयत्न आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. चौथ चांगली गोलंदाज हातले गोलंदाज सोमनाथ नाही फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 3 आणि विकेट घेतलेत 2. 6 बॉल आणि बनवायचे 9 धावा.
गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज आलाय नवीन महेश, स्ट्राइकला फलंदाज चेतन, सहा बॉल बनवायचे आहेत, नऊ धावा। पाहूया चांगली गोलंदाजी होते टीम राजे गोरेगाव संघाकडून। हे चेतन आहे स्ट्राइकला, अजमन की विकेट देखील दिला जाईल, ड्रेसिंग देखील कंपल्सरी असेल। इथे ब्लाइंड स्ट्रोक, शरीरावर जाऊन चेंडू आदळलाय आणि इथे एक रन मात्र चोरली जाते लेग बायच्या स्वरूपात। पाच बॉल बनवचेत आठ रन्स टीम कसगावाडी संघाला, बारा बॉल बनवच्या होत्या बारा, आणि त्यातून सामना आलाय शेवटच्या षटकात। आता असतील चेंडू शिल्लक पाच आणि बनवायचे आठ। होम ग्राउंड आहे, कामगिरी चांगली करावी लागेल। आज प्रत्येक कसगावाडीचे अँड्रॉइड मोबाईल, अँड्रॉइड टीव्ही मात्र ओपन असेल सामने पाहण्यासाठी। त्यानंतर गोरेगावमध्ये देखील अनेक टीव्ही आणि मोबाईल ऑन असतील आणि आमचा MTC चॅनेलवर मात्र हे प्रेक्षक पाहू पाहतील थेट घर बसल्या हे सर्व प्रेक्षक। पाच बॉल आणि आठ रनची गरज, इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवला जाईल का, चेंडू त्याला भेदून सी मारे शपार, हाळ आहे मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा चौकार। कडून 200 500 रुपयाचा पारितोषिक होता, हुकला पारितोषिक, परंतु यावेळे झाले मिसफील्ड आणि हा आलाय विजयी चौकार। बाजी झाली अगदी मिडल ऑर्डर मध्ये आला फलंदाज अशोक आणि आपल्या संघाला मात्र इथे सामना फिनिश करून दिला जातोय। तर का कोपऱ्याच्या वाडी संघाचा कर्णधार या साइड टॉस बॉक्स मध्ये, कोपऱ्याच्या वाडी संघाचा कर्णधार आणि कसगावाडी संघाचा कर्णधार